जिल्ह्यात काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याच्या चर्चेवर आता शिक्कामोर्तब झाला आहे राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देणारे फलक शहरात लावले आहे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते प्रदेशाध्यक्ष जिल्ह्यातील दोन आमदार आणि खासदारांचे छायाचित्र या शुभेच्छा फलकावर आहे मात्र यातून पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना वगळण्यात आले आहे त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसमध्ये अलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचे बोलले जात आहे पालकमंत्री विजय वडेट्टीवार आणि खासदार बाळू धानोरकर यांच्यात शीतयुद्ध असल्याचे काँग्रेस कार्यकर्ते बोलतात शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वेळी यांचे प्रत्यंतर आले शेवटी या दोघांत समेट झाला शहर काँग्रेसचे अध्यक्षपद धानोरकर समर्थक आणि ग्रामीणचे अध्यक्षपद वडेट्टीवार यांच्या माणसाच्या वाट्याला आले त्यानंतर प्रदेश कार्यकारिणीच्या पदावरून धुसपूस सुरू झाली माझे आमदार अविनाश आणि विनोद दत्तात्रय यांच्याविषयी पक्षनेतृत्वाकडे तक्रारी करण्यात आल्या या सर्व घटनाक्रमात वडेट्टीवार आणि धानोरकर अशा दोन गटात काँग्रेस विभागली गेली असे चित्र कार्यकर्त्यांसमोर निर्माण झाले दरम्यान ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा फलक शहरात लागले यात काँग्रेसचे ग्रामीण अध्यक्ष आणि पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना स्थान मिळाले नाही काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांसह प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आमदार सुभाष धोटे आमदार प्रतिभा धानोरकर माजी आमदार अविनाश वारजुरकर आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांना फलकावर वर स्थान देण्यात आले खाली शुभेच्छुकांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे बल्लारपूरचे माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदाणी महेश मेंडे शिवाराव आणि विनोद दत्तात्रेय यांचा समावेश आहे शहरातील मुख्य चौकात हे फलक लागले आहे या फलकावर पालकमंत्र्यांना स्थान मिळाले नाही त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसपूस सुरू आहे त्यांचे प्रतिबिंब या फलकातून उमटले अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे दरम्यान काँग्रेसचे शहर अध्यक्ष रामू तिवारी यांनी शुभेच्छा फलक नेमके कुणी लावले याची माहिती नसल्याचे सांगितले ग्रामीणचे अध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी यामुळे विरोधकांना बळ मिळेल हा प्रकार बरोबर नाही पक्षशिस्तीचा भंग आहे अशी नाराजी व्यक्त केली